सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथले जे पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन ही सर्व्हिस रोड करण्याची जी गरज आहे ते पूर्ण झालेले नाही. तिथलं आमची आणि विनंती होती नॅशनल हायवेला इथला जो उतार आहे त्या उताराचा किंवा जे क्रॉनिक पॉईंट्स आहेत म्हणजे सातत्याने एकाच लोकेशनवर जे त्या गोष्टी होतात त्याबद्दल मला वाटतं दोन वेळा झाले. एकदा आपण लाईव्ह केलं होतं त्या काढतो की गडकरी साहेबांची इच्छा होती की जिथे जिथे क्रॉनिक पॉईंट्स आहेत तिथून खासदारांनी लाईव्ह करावं आणि आम्ही मार्ग काढू आणि त्यातून 18 ते 20 गोष्टी झालेल्या आहेत त्याबद्दल मी गडकरी साहेबांचे आभार मानते. पण 2-3 गोष्टी करणं अतिशय महत्त्वाचं आहे की तो जो स्लोप आहे जो उतार आहे या उतारामध्ये टेक्निकल एक्सपर्टला घेऊन तो उतार कमी कसा करता येईल किंवा जे आउटलेट्स दिलेले आहेत त्या आउटलेट्समधून येणारे आणि जाणारे यांची अडचण होते आणि ॲक्सिडेंट्स होतात. त्याच्यामुळे हा विषय नॅशनल हायवेशी माझं बोलणं झालं आहे. काल रात्री आज सकाळीही पुन्हा म्युन्सिपल कमिशनरशी कालही बोलले आजही बोलले पोलीस कमिशनरशी कालही बोलले आजही बोलले आणि त्यांची सगळ्यांची टीम 1 वाजता टेक्निकली काय गोष्टी करता येईल ह्याच्यासाठी पुन्हा म्युन्सिपल कमिशनरतर्फे कुणाल गिंगानी पोलीस कमिशनर स्वतः आणि नॅशनल हायवे यांची टीम 1 वाजता येथे येणार आहे आणि त्यांनी मला असं सांगितलं आहे की 1 वाजता ते येतील इथल्या सगळ्याचा अभ्यास करून एक नोट बनवतील आणि आम्ही सगळे एकत्रपणे पुन्हा एकदा माननीय गडकरी साहेबांशी बोलणार आहोत की टेक्निकली हा 0 ॲक्सिडेंट झोन हा सगळाच झाला पाहिजे. हायवे झाले त्याचा आम्हाला आनंद आहे पण ॲक्सिडेंटचाही वेग वाढत चालला आहे त्याच्यामुळे देशामध्ये आम्ही सगळ्यांनीच बसून पार्लमेंटमध्ये एक रोड सेफ्टीचा जो कायदा आहे तो आणखीन चांगला कसा करता येईल याच्यासाठी आम्ही सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजेत हे माझं वाईट. 6 महिन्यानंतर हा मोठा अपघात कारण ते एक काम झाल्यानंतर अपघाताचं प्रमाण जे आहे ते कमी होणार आहे. बरोबर आहे. पार्लमेंटमध्ये गडकरी साहेबांच्या बरोबर आम्ही जेव्हा काही मागण्या केल्या गडकरी साहेबांनी त्याच्यात इंटरव्हेन्शन केल्यानंतर आधीपेक्षा अपघात कमी झाले पण ते आपल्याला शून्यावर आणायचे आहे आणि रोड सेफ्टीबद्दल आपण सगळे खूप कॅज्युअल असतो. आपण सगळ्यांनी सायरस मिस्त्रींचीही केस पाहिली असेल त्यामध्येही आम्हाला लक्षात आलं आहे की वेग हा विषय सातत्याने अनेक ॲक्सिडेंट्समध्ये होतो म्हणजे गाडीचा वेग कसा आहे किंवा आता मार्केंद्र सरकारने सीट बेल्ट जी कंपल्सरी केलेली आहे अनेक वेळा मी मोटरसायकलवर कुटुंब जाताना बघते वडील हेल्मेट घातलेले असतात लहान मूल असतं त्यांच्या हेल्मेट नसतो आईचा हेल्मेट नसतो ॲक्सिडेंट्स होतात. त्यामुळे सर्व्हिस रोड चांगले फुटपाथ आणि रोड सेफ्टीच्याबद्दल रस्तेही आणि नागरिक म्हणून लोकांनाही आपण माहिती दिली पाहिजे त्याच्यामध्ये काम करण्याचं अत्यंत गरज आहे. आजच मी सगळं